दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोड बसस्थानकासह जेल रोड, नाशिक रोड येथील फ्लायओव्हरवरील रस्ते, मुख्य रस्ते तसेच कॉलनीतील रस्त्यांची चाळण झालेली आहे, त्यामुळे प्रवाशांची व नागरिकांची वाट बिकट झाली असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। एकीकडे नाशिक शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचे स्वप्न प्रशासनाकडून नागरिकांना दाखवले जात आहे, तर दुसरीकडे हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या नाशिक रोड बसस्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे। लोकसभेच्या तोंडावर प्रशासनाने मुख्य रस्ते केले होते, परंतु ते पावसामध्ये उघडून गेले आहेत। शहरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ठेकेदार प्रशासनाचे लाडके आहेत की काय, खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत की काय, असा प्रश्न मनसेच्या वतीने आंदोलनादरम्यान विचारण्यात आलाय। कन्याशाळेच्या रस्त्याची दैना झालेली आहे। नाशिक रोड बसस्थानक हे सर्वात जास्त महसूल मिळवून देण्याचा वाटा बसस्थानकाचा असला तरी या बसस्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे मात्र परिवहन महामंडळाने साफ दुर्लक्ष केलेले दिसून येते। आजही या बसस्थानकावर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, बसस्थानक प्रशासनाचे स्वतःचे स्वच्छतागृह नाही, तसेच कॅन्टीन देखील उपलब्ध नाही। या परिसरामध्ये कचरा कुंडी उपलब्ध नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येतो, याचबरोबर प्रवासी शेडलाही अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे। संपूर्ण बसस्थानकावर खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून प्रवाशांना उभे राहणे देखील अवघड होऊन बसले आहे। प्रशासनाने लवकरात लवकर या समस्या दूर करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित व प्रमोद साखरे यांच्यासह आदींनी केली आहे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक।